आता बातम्या पाहूया सविस्तररित्या आणि आताची महत्त्वाची बातमी शिवबाटाच्या मिलिंद नार्वेकर यांनी अमित शाह यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। या शुभेच्छामुळे राजकीय वर्तुळामध्ये भुवया उंचावल्यात। महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असताना या शुभेच्छांची चर्चा होती आहे। शिवबाटाचे सचिव आणि विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळामध्ये भुवया उंचावल्यात। उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची शंका काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे आणि ही चर्चा सुरू असतानाच या शुभेच्छांमुळे शिवबाटा आणि काँग्रेसमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, खूप महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मिलिंद नार्वेकर यांनी अमित शहा यांना शुभेच्छा दिल्यात। त्यांनी शुभेच्छा का दिल्यात आणि नेमक्या काय शुभेच्छा दिल्यात या संदर्भात काय माहिती आहे? अर्थातच जानवी, माहिती अशी मिळत आहे की शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत, याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। नेमकं या निवडणुकींसमोर जे आहे अशा सगळ्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे या पाठचं कारण जे आहे ते शोधणं महत्वाचं ठरणार आहे। जी जी, मात्र मिलिंद नार्वेकर यांनी आता दिलेल्या शुभेच्छा काल महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेली धुसफूस याचा काही संबंध आहे का? अर्थातच याचा तर्क जो आहे तो लावणं कठीण झालेला आहे आणि यामुळेच जे आहे समीकरण बदलणार आहेत। राजकीय पक्षांचे जे नेते आहेत त्यामध्ये देखील संभ्रम निर्माण होणार आहे आणि याबद्दल जे आहे वेळोवेळ जे आहे अधिक माहिती जेव्हा मिळेल तेव्हा स्पष्टता येईल जानवी। जी जी, मात्र काँग्रेस गोटामध्ये अशा चर्चा सुरू आहेत की उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, या चर्चांमध्ये किती तथ्य आहे या संदर्भात काय माहिती आहे? नाही, अर्थातच अशी कुठली भेट झाल्याची अधिकृत माहिती जी आहे ती समोर नाही येते, नाही कोणते सूत्र आहेत ज्यांनी याबद्दल जी आहे माहिती दिलेली आहे, त्यामुळे यावर भाष्य करणं चुकीचं राहील। जी जी, धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मिलिंद नार्वेकर यांनी अमित शहा यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। शुभेच्छा मागे नेमकं काय दडलंय हा सवाल आता उपस्थित होतोय। ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिलिंद नार्वेकरांनी या शुभेच्छा दिल्यामुळे चर्चा रंगू लागल्या। Thank you.